शांताबाई इकडे कुठे झाडून लावता आमच्या इकडे हा तर तिकडे झाडून लावा की इथून तिथून सगळं झाडून घर आणताना आमच्या दारात केर लावता या काय म्हणली ग सवर्णाबाई तुम्हाला तिकडे झाडून लावाय नाही जसं काय तुझं घर आहे साधभर नाव करून घेतलंय का तुझं बाई मी रस्ता जाडते का तुझ्या घरात कचरा टाकते का काय पण माझं दार आहे ना सातबारा नाही करून घेतलं पण माझं दार आहे की माझ्या दारात केर का लावते तू तिकडे लावकी वाटला माझ्या दारात लावते का तुझ्या दारात लावते का मी केर हा लागली बडावडा कराय सकाळ सकाळ आगाव दिसते काही नदी लागायचंय लाव बाय तुला कुठे खीर लावायचं चालली मी जा ह्या सवर्णीचा मोडता बसवला हिजा रोज हिजा माझ्या जीवाला कारच असतो खरकटच पाणी का टाकलं कचराच का लावला आवाजच जास्त केला हिजानं काटाच कडावला ग काटाच कडत ह्या सवर्णीचा भविष्य सांगणार ज्योतिष सांगणार हा भविष्य सांगणारा तुझ्या दारी आलाय माऊली बाहेर ये माऊली भविष्य सांगणार ज्योतिष सांगणार काय तुझ्या चेहऱ्यावरती तेज आहे माऊली तू खूप भाग्यवान आहे नशीबवान आहे माऊली साक्षात लक्ष्मीचा अवतार आहेस तू तुझ्या पायामध्ये लक्ष्मी आहे जेव्हापासून तू या घरामध्ये आली तेव्हापासून या घराचं सोनं झालंय माऊली माऊली तू काय साधी सुधी बाई नाही तुझ्यावरती देवीचा आशीर्वाद आहे माऊली राणीचं राज्य करणार तू मला तुझं भविष्य सर्व उजेडामध्ये दिसते खूप मोठी होणार तू पण माऊली एक गोष्ट तुझ्या आयुष्यामध्ये घडणार हे सगळं राज्य जास्त दिवसाचं नाही काही काळाचं आहे 3 दिवसांमध्ये तुझा मृत्यू होणार आहे माऊली मृत्यू होणार आहे काय महाराज 3 दिवसांमध्ये तुझा मृत्यू हा अटळ मृत्यू होणार आहे महाराज कोण मारणार आहे मला कोण मारणार हे आम्ही सांगणार आहे कोण आम्ही फक्त रंग मंचावरचे पुतळे आहोत जे काय करणार घडवणार ते सगळा परमेश्वर आम्ही फक्त एवढं सांगू इच्छितो की तुझ्या जीवाला धोका आहे सावध राहा तुझ्या घरच्यांपासून जास्त लांबची व्यक्ती नाही ती तुझ्या रोजच्या उठण्या बसण्यातली तुझ्या घरातली व्यक्ती आहे माऊली ती तुझ्या जीवावरती उठली आहे कोण आहे महाराज ती सांगतो सांगतो पण ही गोष्ट बाहेर कोणालाही सांगायची नाही फक्त तुझ्यात आणि माझ्यात राहिली पाहिजे माऊली तुझ्या जीवावरती उठलेली व्यक्ती लांबची दुसरी तिसरी कोणी नसून तुझी सासू आहे माझी सासू अशी नाही करणार नाही माऊली या दुनियामध्ये दिसत तसं नसतं म्हणूनच सर्व जग फसत दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे अशी आहे तुझ्या सासूची चाल तुझ्या तोंडावरती गोड बोलणार पण पाठीमाग तुझ्या मरणाचं षड्यंत्र रचणार अशी आहे तुझी सासू आणि येत्या 3 दिवसांमध्ये गुरुवारी संध्याकाळी 5 वाजता तुझी सासू तुझा जीव घेणार आहे ही भविष्यवाणी देव आम्हाला आत्ताच सांगून गेला म्हणून मी तुला सावध करण्यासाठी आलो आहे माऊली सावध राहा येतो माऊली आम्ही महाराज मला नाही मारायचं काहीतरी एक उपाय असं की सांगा की मला उपाय ठीक आहे मी उपाय सांगतो पण तुला करणं होईल ठीक आहे ऐकायला तयार राहा जर तुला तुझा प्राण वाचवायचा असेल तर तुला कोणाचा तरी प्राण घ्यावा लागेल तुझ्या सासूचा अहो काय म्हणताय महाराज हो
जर तुला तुझा जीव प्यारा असेल तर तुझ्या सासूचा जीव तुला घ्यावा लागेल, तेव्हा तुझा जीव वाचू शकतो, अन्यथा तुझा मृत्यू अटळ आहे। तुला करावं लागेल माऊली, करावं लागेल, नाहीतर तुझा जीव तुला गमवावा लागेल माऊली। बघ, आमचं सांगायचं काम असतं, करायचं का नाही हे तुमचं काम असतं। जर तुला तुझा जीव प्यारा असेल तर तुला हे काम करावं लागेल, नाहीतर तुझा मृत्यू अटळ आहे। येतो आम्ही। बम बम भोले, बम बम भोले। ओम नमः शिवाय। आता खरंच माझ्यासोबत असं वागते, आता मी काय करू बाई, मला काहीच कळणार नाही। नाही, मला खरंच मारलं तर आता आत्यांना विषच पासते। जर आत्यांच्या मनात माझ्याविषयी पाप असन तर आत्या मरत्यान, नसन तर नाहीत मरणार। तर आताही आत्यांना विष दुधात घाल। आत्या, तुमच्यासाठी दूध आणले। काय होतय? काय नाही होत मला, काय नाही वे चेक करले म्हणे? नाही मला काय होत नाही। काय ग हिरले म्हणे? नाही काय होत नाही मला, काय होत नाही, नाही काय नाही होत, काय नाही झालं मला। काय काय विचारशील तू मला? काय विचारशील मला तू? आवो, सकाळी भविष्य सांगणारा महाराज आला होता, ती म्हणला तू मरणार आहे, म्हणजे माझ्याविषयी बोलत होता, 3 दिवसाने तू मरणार आहे म्हणून। म्हणून मी त्याला विचारलं, मग ती म्हणला तुमच्या घरातलीच व्यक्ती आहे ती। मग मी त्याला विचारलं कोण आहे ती, मग तुमचं नाव घेत होता ती। मला मारायच होतं काय आता मग? अहो, ती म्हणला तुझा जीव वाचवायचा असेल तर सासूला मारावं लागेल, म्हणून मी दुधात विष टाकलं। मला मारायला सांगितलं? देवाच्या कृपेने तुम्हाला काही सध्या झालं नाही, म्हणजे तुमच्या मनात माझ्या मशे काही सध्या कपट नाही। अगं पूजा, तुझ्याबद्दल ना माझ्या मनात काय सुद्धा कपट नाही, मी लय निर्मळ मनाची आहे। तू माझ्या लेखी सारखी आहे, तुला कशाला काय तशी करते मी। पूजा काकू, सकाळी भविष्य सांगा तुमचा महाराज आलता का घरी? त्याचा ऍक्सिडेंट झाला असते चौकात, काय माहिती गाडीवर? मी बघितलं आत्ता काकू, तुमच्यावर सकाळी ती शांतबाई भांडत होती ना, तिला साप चावला। जामबाई महाराज नेहमी बघ बाया, कोणाला काय हुंडू नको, शांताबाईला काय हुंडू नको, महाराजाला काय हुंडू नको, चांगली सुख अशी राहू दे, आनंदात राहू दे सगळी सुखाची।